नमस्कार, मी अंकिता राऊत. तुम्ही बघितलं असेल कदाचित, मी व्हिडिओ अल्बम्स वगैरे करते, थोडाफार मी छान डान्स करते. आणि मोस्टली माझे जे अल्बम्स आहेत ते कोळी किंवा रोमॅन्टिक असे होते. आणि मी पहिल्यांदा हरिसरांसोबत पाऊस रिलेटेड सॉन्ग केलं आहे, छमछम पाऊस. आणि गाणं खूप सुंदर झालं आहे. आणि आम्ही दोघांनी पहिल्यांदा काम केलं आहे सोबत. आमचं बोलणं खूप आधीपासून झालं होतं, पण आम्ही पहिल्यांदा केलं आहे. आणि माझं हे पहिलं गाणं आहे पावसा रिलेटेड. सो काहीतरी वेगळं घेऊन आली आहे मी तुमच्यासमोर, आणि त्याबद्दल आता आपण गप्पा मारणार आहोत. सर, माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुमचं नाव आणि कास्टिंग कशी झाली, म्हणजे ओव्हरऑल प्रोसेस त्याविषयी. नमस्कार, माझं नाव हरीश वांगेकर. सो जे गाणं आत्ता आलं आहे छमछम पाऊस, ज्यासाठी आम्ही जमलो आहे सोबत, सो त्या गाण्याचा गीतकार, संगीतकार आणि गायक मीच आहे. आणि गाण्याच्या कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर, जसं की अंकिताने आत्ता सांगितलं की आम्ही आधीपासून कॉन्टॅक्टमध्ये होतो, पण समहाऊ झालं नाही वर्कआउट गोष्टी. सो मग या गाण्याला मी तिला कॉन्टॅक्ट केलं, तिला गाणं पाठवलं, ऑडिओ पाठवला, तिला गाणं खूप आवडलं. तेव्हा तर ॲक्च्युली मी तिला फक्त एक स्क्रॅचच पाठवला होता गाण्याचा, तेव्हा गाणं प्रॉपर रेकॉर्ड पण झालं नव्हतं, तरी तिला ते खूप आवडलं. आणि ती म्हणाली की, मग तिने मला, मी तिला डेट्स विचारलं की कुठल्या डेट्सला तुझी अवेलेबिलिटी आहे, कारण शी इज व्हेरी बिझी, कारण तिचे कंटिन्यूस शोज चालू आहेत, इव्हेंट्स चालू आहेत, गाणी ती येत आहेत तिची. सो आम्ही एक डेट फिक्स करून मग गाण्याचं सगळं प्लॅनिंग केलं. तुझ्यासाठी प्रश्न आहे, छमछम पाऊस गाणं पहिल्यांदा जेव्हा तू ऐकलंस तेव्हा तुझ्या मनात काय भावना होती? ऐकण्याच्या आधी मला सरांचा कॉल आला की आपण असं असं गाणं करतो, म्हटलं पाऊस म्हणल्यानंतर रोमॅन्टिक असणार. आणि मी फ्रँकली सांगेन की मला डान्सिकल गाणी करायला जास्त मजा येते, मला रोमॅन्टिक थोडंसं बोरिंग वाटतं, मला डान्सिकल गाणी करायला खूप जास्त आवडतात. आणि पाऊस म्हणल्यानंतर म्हटलं ठीक आहे, रोमॅन्टिकच असेल. ऑडिओ आला तो स्क्रॅच होता, म्हणजे करेक्ट ऑडिओ नव्हता. सो मी ऐकल्यानंतरच मला असं झालं की अरे हे डान्सिकल गाणं आहे. आणि त्याच्यानंतर मला सरांकडून कळालं की आपण हे फुल कोरिओग्राफी वगैरे करतो आणि फुल डान्सिकल सॉन्ग करतो. सो ती एक एक्सायटेड गोष्ट होती की एकतर पावसाचं गाणं मी पहिल्यांदा करते आणि त्याच्यामध्ये ते डान्सिकल असणार आहे. आणि देन मग मी गेले, कोरिओग्राफर्स वगैरे सगळे माझ्या ओळखीचे होते. सो आणखी जास्त मजा आली मला करायला. गाणं आता भेटीला आलं आहे, आपलं रिलीज झालं आहे गाणं, तर प्रेक्षकांना तुम्ही दोघंही काय अपील कराल, काय सांगाल प्रेक्षकांना? मी सांगेन की खूप छान रिस्पॉन्स आला आहे, कारण सुंदर गाणं झालं आहे, अपेक्षेच्या बाहेर सुंदर गाणं झालं आहे. कारण आम्ही खूप जास्त एफर्ट्स घेऊन गाणं शूट केलं होतं. आम्हाला वाटलं की नॅचरल पाऊस येईल, बट आम्हाला पाऊस पाडावा लागला आहे. आणि खूप जास्त टीमची मेहनत होती त्यामागे, कारण आणि एक गोष्ट मी शेअर करेन की आपण नॅचरली जेव्हा पावसामध्ये भिजतो तर पाऊस थोडा हलका लागतो, जेव्हा आपण आर्टिफिशियल पावसामध्ये भिजतो त्याचा जास्त त्रास होतो आपल्याला. सो आम्ही दोघांनीही ती गोष्ट फेस केली आहे आणि त्यामध्ये आम्ही ते गाणं शूट केलं आहे, पण खूप छान आउटपुट आलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा. आणि पावसामध्ये डान्स करणं ही खूप जास्त कठीण गोष्ट आहे, मला पहिल्यांदा कळलं या गाण्यामध्ये. आपल्याला स्ट्रगल आपल्यालाच माहिती आहे. हो, खूपच जास्त कठीण गोष्ट होती ही. आणि त्यामध्ये एक्सप्रेशन्स देणं, त्याच्यानंतर मला लिपसिंग करायचं नव्हते, बट सरांना लिपसिंग करायचं होतं. आणि त्याच्यामध्ये तितक्या एनर्जीने डान्स करणं, सो खूप जास्त एफर्ट्स घेतलेत. आणि तुमच्या सगळ्यांची गोष्ट मी ही सांगेन की 400K व्ह्यूज क्रॉस झाल्यात गाण्याला, आणि खूप छान आणि खूप जास्तीत जास्त रील्स बनत आहेत. पण आम्हाला अजून जास्त अपेक्षा आहे की आम्ही लवकरात लवकर मिलियनपर्यंत पोहोचायचं आहे आम्हाला, आणि खूप जास्त रील्स पाहिजेत. सो अजून जास्त सपोर्टची गरज आहे. तुम्ही ऑलरेडी केलाच आहे, कारण इतक्या कमी दिवसात ते पण बरेचसे वेगवेगळे फंक्शन सुरू आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या ह्या गाण्याला सपोर्ट करताय. आणखी जास्त सपोर्टची गरज आहे असं मला वाटतंय. येस येस, माझी पण तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती आहे प्रेक्षकांना, की गाण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. आणि जर तुम्हाला हे गाणं आवडलं असेल, तुम्ही जर गाणं यूट्यूबला पाहिलं असेल, जसं की अंकिता म्हणाली की आत्ता 400,000 व्ह्यूज ऑलरेडी गाण्याला आलेली आहेत एका आठवड्यामध्ये. सो तुम्हाला जर गाणं आवडलं तर नक्की त्याच्यावर रील करा. आम्हाला सपोर्टची तुमच्या खूप गरज आहे गाण्याला, कारण तुमच्या सपोर्टशिवाय गाणं कितीही जर चांगलं असेल तर ते जर लोकांपर्यंत पोहोचलंच नसेल तर आम्हाला आणि म्हणजे कुणालाच तेवढा त्या कामाचा काही एवढी मजा नाही येणार. सो तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि गाण्याच्या शूट दरम्यान जसं अंकिता आत्ता बोलली, आम्हाला असं अपेक्षित होतं की पाऊस येईल, कारण सांगितलं होतं की पावसाची शक्यता आहे. आम्ही भोर साईडला या गाण्याचं शूट केलं आहे. सो पण त्या दिवशी अनफॉर्च्युनेटली पाऊसच नव्हता. सो मग माझी टीम, म्हणजे आमचे जे डिरेक्टर आहेत कैलाश पवार, त्यांची ते आणि त्यांची टीम या सगळ्यांनी खूप जास्त मेहनत करून की आर्टिफिशियल पाऊस आपल्याला कसा दाखवता येईल आणि तो फेक कसा नाही वाटणार, तो कसा रिअल वाटेल. सो हा एक खूप मोठा टास्क होता. सो
आता लोकांचा ज्या प्रतिक्रिया येत आहेत आम्हाला, तर त्यावरनं असं कळतंय की आम्ही चांगलं आउटपुट दिलंय. सो येस,